नमस्कार, मी फॉर्मुलावाडी माध्यमिक विद्यालय मंदिर पेठावरच्या विद्यालयाचा 10वीचा विद्यार्थी आहे. आज 21 सप्टेंबर अंधश्रद्धा निर्मूलन दिन, त्यामुळे आम्ही काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत. तर आजचा जो आमचा एक्सपेरिमेंट आहे तो आम्ही एक दिवा घेतलेला आहे, परत आपल्या ज्या पूर्वजांच्या ज्या आस्था आहेत त्या आम्ही आणलेल्या आहेत. कारण की हिंदू जे लोक राहतात ते म्हणतात की आपल्या घरात पूर्वजांचा वास आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला त्रास होतो, तुमची प्रगती होत नाही आहे. तर आम्ही आस्था आणलेल्या आहेत आणि पाणी याच्यावरनं दिवा लागणार आहे. आणि एक आपण नेहमी एक लिंबू मिरची आणि उलटी पावली. तर आपण म्हणतो की घराचं रक्षण करते, आपण घराला बांधतो, परत अजून आपल्या गाडीला लावतो. जर का त्यांनी आपल्या गाडीचं आणि घराचं रक्षण केलं असतं तर आपण सीमेवर सुद्धा, आपल्या भारताच्या सीमेवर सुद्धा हे लिंबू आणि मिरच्या टांगल्या असतं आणि आपल्या जेवणांना इतकं बलिदान द्यावं नसतं लागलं. तर आम्ही आमच्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करतोय. माझा मित्र, माझं नाव पराग देवेंद्र पवार, मी शाळेचं नाव श्री फगुल नरवाणी माध्यमिक विद्यालय पेठाव. आता हे जे सांगितलं त्याच्या मागचं मी सायंटिफिक रिझन सांगतो. ही असते, आपण जर पाण्यात जर टाकलं आणि ही अस्थी टाकलेली आणि आता आपण काहीतरी मंत्र म्हणणार आहे आणि याचा आता आपल्याला स्फोट पाहिजे. हा स्फोट निघाला तर भोंदू लोक काय म्हणतात, तुमच्या घरामध्ये पूर्वजांचा वास आहे आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती होत नाहीये, आपल्याला होम करावं लागेल. त्यांच्या आपल्याकडून ते काहीतरी आर्थिक आपलं नुकसान करतात आणि आपल्याकडनं 4000 म्हणा 5000 म्हणा अशी आर्थिक मदत, आर्थिक पैशांची हे मांग करतात आणि आपण ते देतो आणि याच्यामुळे आपले आर्थिक नुकसान हे होत असतं. आम्ही आज बरेच एक्सपेरिमेंट केलेले पुढे. आता हे ते असते.